आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा बाबा कुठेस तू? बाबा चल पटकन, आई चल पटकन. बाबा 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 दार उघडना. बाबा 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 दार उघडना. यशवर्धन बाबा, यशवर्धन बाबा, यशवर्धन प्लीज दार उघडा. बाबा यशवर्धन प्लीज बोला माझ्याशी. बाबा दार उघड. बाबा घेऊन जा पटकन. बाबा बाबा यशवर्धन प्लीज माझ्याशी बोला काहीतरी. बाबा 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 दार उघड. ओके आहात ना तुम्ही? आय एम फाईन. आज जाऊया आपण. चल बाळा. बाबा राधा पाणी घेऊन ये पटकन. थँक यू बाळा. काळजी करू नकोस, तुला काही होणार नाही. आम्हाला माहितीये मला काही होणार नाही. तुम्ही सगळ्या आहात ना माझी काळजी घ्यायला. आतून दार कसं बंद झालं आणि तुम्ही उघडायचा प्रयत्न का केला नाही? मला दूरही दिसत होता, दूर कुठून येत होता? मला माहित नाही. मी आत गेलो आणि अचानक बाबा तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत. फुगे घ्या फुगे, लाल हिरवा पिवळा निळा. फुगे घ्या फुगे, लाल हिरवा पिवळा निळा. फुगे घ्या. एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस, पंचवीस, सव्वीस. थांब बघा. काय बघतोय मी? तर चक्क जिवंत आहे.
मला नुसतं बघून चालणार नाही, एकदा बोलून खात्री करावी लागणार. त्यासाठी आता ती लहान मुलगीच त्याला माझ्याजवळ घेऊन येणार. फुगे घ्या, फुगे फुगे घ्या, फुगे लाल हिरवा पिवळा निळा, फुगे घ्या, फुगे. बाबा थांब 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 थांब, आता काय झालं ते बघ. काय फुगे? हो. याचं काय? मला फुगे हवेत. तुला फुगे हवेत? शक्ती, फुग्यांशी खेळायला तू काय आता लहान आहेस का? हो, मी लहानच आहे. शक्ती, तुला एक सांगू, तू कधी कधी इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतेस ना की तुला लहान म्हणावं की नाही हाच प्रश्न पडतो. मला सांग, तू फुगे घेऊन देणारस की नाही? देणार तर, दुसरा काही पर्याय का माझ्याकडे? चल ना पटकन. चल थांब, जरा चप्पल तर घालू दे. चल. ओ फुगेवाले थांबा, आत या. बोला, कोणत्या रंगाचा फुगा घ्यायचा आहे? मला एक नाही, प्रत्येक रंगाचा फुगा हवाय. अरे वा, प्रत्येक रंगाचा एक एक फुगा हवाय तुला? हो. बर द्या, सगळेच द्या. हे घ्या, पांढरा झाला, हिरवा, बास की अजून हवेत? अजून अजून द्या. आता एकच राहिलाय, तो तरी कशाला ठेवायचा? द्या. किती झाले? द्या, तर तुम्हाला द्यायचे तेवढे द्या. काय तुम्ही बिझनेस करताय का चॅरिटी वर्क चाललंय? म्हणजे? म्हणजे तुमच्याकडे असलेल्या या फुग्यांचे पैसे जर तुमचा गिराईक ठरवणार असेल तर तुम्ही काय कमावणार? बर द्या मग, 100 द्या. 100 रुपये? एवढ्या फुग्यांचे 100 रुपये? बरं राहिलं मग, माझं नाही तुमचं नाही, 50 द्या आणि विषय संपवा. द्या. ठीक आहे, तुमचं हे दाखवा, स्कॅनर दाखवा. स्कॅनर? दाखवा. काय झालं? थँक्यू थँक्यू. खुश का? चला. ही अशी चिल्लर कामं कोण करतं ना याची पूर्ण कल्पना आहे मला. शेवटी काय आहे ना, ज्याची जेवढी लायकी तेवढी त्याची झेप, हे काही खोटं नाही. अशा माणसांना या आधीही घाबरले नव्हते आणि या पुढेही घाबरणार नाही. त्यांना काय वाटलं त्यांनी हा असा गेम प्लॅन केला म्हणून मी घाबरून जाईन? शक्यच नाही. त्यांना माझ्याबद्दल थोडीफार जाणीव असली तरी त्यांना अजून माझ्या मेंटॅलिटीचा अंदाज आलेला नाहीये. मी माझ्या दादाच्या तालमीत वाढलेले. ज्यावेळी तुमच्या समोर नवीन चॅलेंज उभं राहतं त्यावेळी तुम्हाला फक्त जिंकायचं असतं ऍट एनी कॉस्ट. आणि त्याचवेळी माझी चूक नसल्याने, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने मी नैतिकतेचा विचार करत नाही, मी फक्त जिंकण्याचा विचार करते. मी असं म्हणते हे सांग त्या मूर्ख माणसाला. आणि एवढं सांगूनही जर त्याला कळत नसेल ना तर गाठ माझ्याशी आहे हे सांग त्याला. नाहीतर मी नंतर बोलू या विषयावर. मैत्री, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. हे बघ, काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगू शकतेस, म्हणजे आपण दोघं एकत्र मिळून त्यावर काहीतरी सोल्युशन नक्कीच काढू शकतो. नाहीये काही सांगण्यासारखं. ठीक आहे, मी काही तुला फोर्स नाही करणार, पण एक लक्षात ठेव, तुला जर कधीही काहीही अडचण आली तर तू मला हक्काने आवाज देऊ शकतेस. मी आहे.
बोल दीनानाथ, आय होप तुम्हाला गुड न्यूज सांगण्यासाठीच फोन केलायस. साहेब तुम्ही हे असं बोलल्यावर मी नेमकं काय बोलावं ना मला तेच कळत नाही. म्हणजे त्या यशवर्धनची डेड बॉडी दिसावी म्हणून फार्म हाऊसच्या गेटवरून डोकावून बघत होतो, पण त्याच्या डेड बॉडी ऐवजी त्याची लाईव्ह बॉडी बघून आलोय. काय बोलतोयस तू आणि काय बडबड चालली तुझी? हो तो यशवर्धन जिवंत आहे. काय? मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघून आलोय. साहेब असं काही घडलं ना की तुम्ही नेहमीच आम्हाला जाब विचारता, पण आज आहे ना धाडस करून आहे ना मी तुम्हाला प्रश्न विचारतो. साहेब हा हे सगळं आत्मा प्रकरण नक्की खरं आहे का? आणि जरी तू चुकून आत्मा असेल तरी तू असणार एखाद्या CCTV सारखा, म्हणजे नुसता बघत राहणार, करणार मात्र काही नाही. तुम्हाला त्या मांत्रिकाने ना वेडं बनवलंय. मला तर वाटतं तो तुम्हाला चांगलंच गंडून आहे ना, तुमच्या घरातल्या AC रूम मध्ये ना ताणून देत असणार. हे म्हणजे कसं आहे ना साहेब, आम्ही इकडे उन्हातानाचं गेटअप बदलून आहे ना स्वतःच्या जीवाचे हाल करून घेणार, तुम्ही तिकडे त्या यशवर्धनचं टेन्शन घेणार, आणि तो मांत्रिक मात्र लोळत पडणार. याला काय अर्थ आहे ना? मला आधी सांगा, या मांत्रिकाची आयडिया तुम्हाला दिली कोणी? दगडू मामा. आता तर आहे ना मी तुम्हाला शपथेवर सांगतो, त्या दगडू मामाने ना तुमचा कसला तरी बदला घ्यायला ना हे सगळं घडून आणलेलं असणार. अरे फक्त 2 मिनिटं दिले म्हणून मी एवढंच बोलून राहिलो. अजून थोड्या वेळ मिळाला असता ना तर तुमची अख्खी कुंडली काढून समोर ठेवली असती. दगडू खिरे म्हणतात मला बी. साहेब लहान तोंडी आहे ना मोठा घास घेतो, पण मी जे काही सांगतोय ना ते तुमच्या लक्षात येत आहे ना? चांगलंच, या दगडूनी आम्हाला अजून ओळखलेलं नाही. आमची जर सटकली ना तर या दगडूसाठी आम्हीच एक आत्मा आहोत. या दगडू मामा आणि मांत्रिकाला कुठल्या स्मशान भूमीमध्ये आम्ही दफन करू हे त्यांच्या त्या आत्म्याला पण कळणार नाही. तुमची ही रेंज आम्हाला चांगलीच माहिती आहे, म्हणून तुमच्यासोबत असं काही घडलं ना की आमचा जीव तुटतो. इतकं पण इमोशनल व्हायची काही गरज नाही. तू आता फक्त तुला सांगितलेल्या कामाकडे लक्ष दे. इथे जे काही घडतंय त्या सगळ्या घडामोडींची आम्हाला खबर मिळत राहिली पाहिजे. आणि राहिला प्रश्न त्या आत्म्याचा, तर आम्ही आजच त्या मांत्रिकाशी बोलून घेतो. ठेव फोन. सर्व शक्ती नमो नमो.
गुरुजी नमस्कार. आयुष्यमान भव. बसा ना. हो. ताई साहेब गुरुजी आलेत. सुखी रहा. अग आधी तू पड पाया. गुरुजी एक विचारू. विचार ना बेटा. नवरा बायको एकत्र असतील तर त्यांनी एकत्र पाय पडायला पाहिजेत ना. हो बाळा खरंय तुझ. त्यांनी असं केलं तर त्यांना आयुष्यात सुख आणि समाधान मिळेल. आता माझ्याकडे बघत बसताय की पाय पण पडताय. ही सांगतेय म्हणून तरी एकत्र पाया पडूया ना. सुखी भव. तुमच्यासाठी प्रसाद आणलाय सगळ्यांनी घ्या. गुरुजी गुरुजी अरे 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 बाबा तू धडपडतो केव्हा आणि पाया पडतो केव्हा. सुखी भव सुखी भव. उठ बाबा उठ 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 उठ. काहीतरी सांगायचंय म्हणून मी इथे आलोय. काय सांगायचं? मी तुम्हाला हेच सांगायला आलोय. तुमच्या फार्म हाऊसच्या आजूबाजूला अतृप्त आत्म्याचा वास आहे. हो या आत्म्यामुळे खर तर यश साहेबांना जास्त धोका आहे. गुरुजी तुम्ही जे काही म्हणताय ते खरं खोटं मला माहित नाही पण इथे आल्यापासून मला काही तसा अनुभव आला नाही. तो आत्म्याचा खेळ आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा संशय न येऊ देता बेसावर ठेवणं हा त्याचा डाव आहे. मी तुम्हाला आत्ताही ठामपणे सांगू शकतो की तुमच्या वास्तूच्या बाहेर अतृप्त आत्म्याचा वास आहे. आणि यांच्या बाबतीत तो फक्त एका संधीची वाट पाहतोय. बरोबर बोललात गुरुजी. नाही म्हणजे तुम्ही बोललात म्हणून बरं झालं. नाहीतर मी सांगायला गेलो असतो ना तर या सगळ्यांनी मला वेड्यात काढलं असतो. म्हणजे प्रल्हाद दादा तुम्हालाही या सगळ्याचा काही अनुभव आलाय का? चांगला. मग सांगा ना तो अनुभव. सांगतो ना. म्हणजे त्या दिवशी ताईसाहेबांना मी फोन करायला गेलो आणि ते मला काहीच सांगायचं नाहीये. अहो तुम्हाला जो काही अनुभव आलाय तो जर तुम्ही सांगितलाच नाही तर तुमच्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवायचा? नाही त्याबद्दल असं सांगताच येत नाही. आणि आत्म्याबद्दल तर नाहीच नाही. अगदी बरोबर बोलतोय तो. म्हणजे तुम्ही हे सगळं इतकं ठामपणे कसं काय सांगू शकता? आज सकाळी जे जाणवलं ते या घरात मला आधी कधीच जाणवलं नव्हतं. काय जाणवलं? हे बघा तुम्ही जर हे सगळं असं अर्धवट बोलणार असाल तर तुमच्या दोघांच्याही बोलण्यावर मी नाही विश्वास ठेवू शकत. दादा मला अजून काही सांगता येणार नाही. अरे पण तुम्ही जर दोघांनी सांगितलंच नाही तर मी विश्वास का ठेवायचा? जेव्हा एकच गोष्ट तिघ एकाच वेळी ठामपणे सांगत असतील
तेव्हा तुम्हाला विश्वास ठेवावाच लागणार आहे. गुरुजी आता पुढे काय करायचंय? अगं पण जे काही करायचंय त्याचा पूर्ण अंदाज मला आलेला आहे. मी बाहेर जाऊन अभिमंत्रित केलेलं रक्षा कवच घेऊन येतो आणि एकदा का यांनी ते रक्षा कवच धारण केलं तर तो आत्मा यांचं काहीच बिघडवू शकणार नाही. तुम्ही सांगाल तो उपाय करायला तयार होता मी, पण ह्यांना काही होता कामा नाही होणार. फक्त मी परत येईपर्यंत त्यांना बाहेर जाऊ देऊ नका, त्यांच्यावर लक्ष ठेवा. कुठेच जाऊ देणार नाही. झालं तर मग येतो मी. फक्त मी परत येईपर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं आहे ते लक्षात ठेवा.